बुलडाणा जिल्ह्यातील झळका भडंग येथे पुण्याहून आलेल्या 25 वर्षीय तरुण गावातील पहिला कोरोना बाधित आढळला होता। त्यानंतर त्याच्या कुटुंबाचे आणि संपर्कातील इतरांची स्वॅब तपासणीसाठी पाठवल्यानंतर काल सकाळी माहिती मिळाली की 6 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, पण पॉझिटिव्ह रिपोर्टच्या संख्येने प्रशासनाला हादरा दिला। संबंधित तरुणांच्या कुटुंबातील 7 जण कोरोना बाधित आहेत, आई वडील, 2 लहान मुली, पुतण्या तसेच इतर मिळून एकूण 8 जण पॉझिटिव्ह आल्याने खामगावसह जिल्ह्याची चिंता वाढली आहे। रिपोर्ट रात्री उशिरा 1:30 प्राप्त झाला। बुलढाणा जिल्ह्यातील ही पहिली घटना आहे जिथे एक सोबत 7 जण कोरोना बाधित आढळले आहेत। तरुण आणि कुटुंब मिळून आता झळका भडंग मध्ये 8 जण कोरोना बाधित आहेत। याबाबत आमची प्रतिनिधी यांनी पिंपळगाव राज्य पोलीस स्टेशनचे एपीआय सचिन चव्हाण यांच्याकडून अधिक माहिती प्राप्त करून घेतली आहे।